म्हटले की डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते ते टोलेजिंग गवाडा, हाताखाली नोकर चाकर, अंगावर टार्चचे कपडे वगैरे। मात्र सोलापुरातील हातावर पोट असलेल्या एका पाटलाने चक्क आईचे दागिने मोडून गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न केलाय। एकीकडे पाण्यासाठी अनेकदा भांडणतंट्या होताना आपण पाहतो, एक घागर पाण्यासाठी लोक अक्षरशः एकमेकाच्या जीवावर उठतात। मात्र उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडीगावच्या सीताराम पाटील यांनी गावातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी चक्क स्वखर्चातून पाईपलाईनद्वारे गावच्या तळ्यात पाणी आणल्याने गावकऱ्यांची पाण्याची समस्या सुटली। मात्र हे पाणी आणण्यासाठी त्यांनी आपल्या आईचे दागिने मोडून गावाला पाणी देण्याचे काम केले। स्वतःसाठी तर सगळेच जगतात ना, मग आपल्यात आणि त्यांच्यात काय अर्थ राहिला की आपण एक समाजातला एक काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे ही तळमळ लहानपणापासूनच आहे। पण त्यासाठी कष्ट करून पैसा एकत्र आणणं ही पण गरजेचंच आहे, कारण आपण काय धूम्रपान करत नाही, चहा पित नाही, काय नाही, घरीच जेवण करून जाणार आणि परत संध्याकाळी घरी जेवून जेवण करणार। असं सिम कार्ड विकतो एअरटेलचे, आयडियाचे, आणि हार विक्री करतो गावात मंदिराने म्हणा वर्व असतात असे, त्याच्यातून कारण व्यसन कुठलंच नसल्यामुळे पैसा हा शिल्लक राहिला माझा। मग तो एकच मुलगा असल्यामुळं काय शेती आडी जे कर आहे ते त्याने करून खाईल ह्या विचारानं मी एक म्हणजे गावातील तंटामुक्तच होईल टोटल, म्हणजे जी पाण्यासाठी भांडणं होते वारंवार, मला एकच घागर आली अर्धी झाली, त्याप्रमाणे पाणी ह्यांना भरपूर दिलं म्हणजे हे कसं खुश राहतील लोक आपल्या आपल्या कामाला, म्हणजे दिवस दिवस काम सोडून पाण्यासाठी गैरहजर राहतात लोक, काम कामधंदा बुडवून पाण्यासाठी घरी राहतात लोक, मग त्यांचं त्यांची फॅमिली पण थोडं हे होणार ना, पैसे कमी कमतरता असल्यामुळं ती बी भांडणाचंच मूळ झालं। एखादं पैसे भरपूर असेल तर माणूस खुश राहतो, तर अशी माणसं खुश दिसताना मला आनंद होतो आहे अगदी, त्यामुळं मी पैसा म्हणजे पूर्वी माझे हार विक्रीतून थोडे पैसे आले होते आयुष्याचे कमी 7-8 लाख रुपये तेवढे गावासाठी केले गावासाठी, आणि माझ्याकडं काय कमी पडत होते ते पैसे आईचे दागिने विकून मी त्यात भर घातली थोडी, आणि काम पूर्णपणे क्लिअर करून त्यांना पाणी तळ्यामध्ये आणून दाखवल्यानंतर एवढे खुश झाले ते लोक की बस काय सांगू नका। सुरुवातीला गावातील लोकांनी सीताराम पाटील यांच्या या योजनेची खिल्ली उडवली, मात्र त्यांनी आपल्या संकल्पपूर्तीसाठी उसाचे आलेले बिल आईचे दागिने मोडून गावासाठी पाणी आणले। त्यामुळे सुरुवातीला नकार घंटा आणि कुचेष्टा करणारे ग्रामस्थ आता डोळ्यातून पाणी काढतायत। पैसे ह्या मुलानं काय केलं अगोदर आम्ही याला येण्यामध्ये काली की हे होऊ शकत नाही, तर त्यानं स्वतः पैसे पदरचे घातले, पाईपलाईन पाईपाची एक ट्रकच भरून आणली त्यानं स्वतः, आणि शेवटच्या टप्प्यात पैसे कमी पडल्यावर त्यानं आईच्या पाटल्या नेऊन मोडल्या, त्यावेळेला फार आम्हाला वाईट वाटलं, आणि मग आम्ही गावकऱ्यांनी 10,000 परत जमा केले आणि त्याला मदत केली। कोंडीगावामध्ये बिकट पाण्याची परिस्थिती होती, तरी सीताराम पाटीलसारखा एक व्यक्ती गावात गाव पाणीदार करण्यासाठी पुढे येऊन स्वतःच्या आईचं दागिने विकून आणि उसाचं जेवढं बिल आलं आहे तेवढं गावासाठी पाण्यासाठी खर्च करण्याचा एक इडा उचलला। पर सुरुवातीला लोकांनी असंच वेड्यात काढायचा प्रयत्न केला त्यांना, पर मला एवढंच कळतं की वेडं झाल्याशिवाय इथेच घडवू शकत नाही माणूस, आणि गाव पाणीदार करण्याचं त्यांनी एक स्वप्न साकारलं आहे, त्यांच्या स्वप्नाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि त्यांचं पूर्ण यश प्राप्त झालेलं आहे, आणि गावाला आता कमीत कमी आत्तापर्यंत तर पाण्याची टंचाई जाणवली नाही। ते करतात माझे लहानपणापासूनच, काय अडचण नाही त्याच्याबद्दल, मला काय दुःख नाही त्याच्याबद्दल, अजून जास्त चेष्टा करू द्या मस्करी, खुश राहू द्या फक्त गावकरी, हीच माझी अपेक्षा आहे, किती बी चेष्टा करू दे त्याला काय अडचण नाही, मला काय राग येत नाही, दुःख वाटत नाही, पण त्यांच्यासाठी आपल्या भारत देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्या गावासाठी काहीतरी करावा, आणि मी काय माझ्या फॅमिलीसाठी आता 45 वर्षे घालवली त्यांच्यासाठी, मी आता इथून जे उरलेलं आयुष्य आहे ते आपल्या भारत मातेसाठी मला एक माझं श्रमदान करायची इच्छा आहे, त्यासाठी हे उपक्रम मी राबवायला मी तयार आहे, अजून काय अडचण बी आली तरी पण त्याला तोंड द्यायला तयार आहे, आणि आमचे गावकरी जसे भरपूर म्हणजे लय साथ देतात, कुठं बी काय करायला आलं की काय करायला तुम्ही आमच्यानं काय मदत होते तेवढा धरा म्हणून देतात त्यांनी, असं नाही की बाबा मला वाळीत टाकतात किंवा तुम्ही हे कशाला करायला असं सुद्धा कधी म्हणत नाहीत, करायला ते आमच्यासाठीच करायला आम्ही पण मदत करतो म्हणतात, कुणाची काहीही तक्रार नाही आहे गावामध्ये। सुरुवातीला विरोध करणाऱ्या आईने
जनतेची सेवा करणाऱ्या आपल्या मुलाचे नाक कापले जाऊ नये म्हणून स्वतःच आपले दागिने विकून मुलाची इब्रत राखली. तर मुलगा सीतारामने केलेल्या या कामाचे वडिलांनाही मोठे कौतुक आहे. माझ्या मुलानं जे काम केलंय ते मला ह्याचा फार अभिमान वाटतो, फार अभिमान वाटतो. म्हणजे त्याची कराची गोत होती पण मी त्याला करू देत नव्हती. काय दिवस त्यांना आम्हाला त्रास दिला घरात की मी ती करणारच आहे काम. तू काय पण म्हणली तर मी ती करणारच आहे काम, केल्याशिवाय राहणारच नाही. किडूक मिडूक सुद्धा त्यांना मोडायला घेऊन गेला माझ्या परस्परे बायकोकडं, पण ती काय ती मोडू शकला नाही. आईला झटका येईल का, आई आटक येऊन माझी मरील म्हणून त्यांना सगळं घेऊन आला माघारी. आणि बायकोला म्हणलं आईला नेलतं म्हणून सांगू नकोस तू ठू हे सगळं गोळा करून. मग तिनं सगळं गोळा करून ठुलं आणि परत काय काल सकाळी मागितलं तर द्यायला तयार नाही. तिनं द्यायला तयार नाही. नवरा बाहेर गेल्यावर मी तिला गोड बोलले असं असं असतंय बाई काम, चार माणसात बसतं असते पोरग माझं, तू दे मला दिल्यावर. मग तिनं दिल्यावर मी जाऊन पैसे घेऊन येऊन त्याला सकाळी दिले पैसे. पोराने हे पाणी गावात आणण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेस झालं. गावकऱ्यांनी मदत केली ते, त्याच्यामुळं हे सगळे कामं व्यवस्थित चालले. हे कायमचा प्रश्न झाला, 50 वर्षाचं हे काय डगणार नाही. ही चांगली गोष्ट झाली, आम्हाला आनंद वाटला. एवढं कमवून काय उपयोग आहे म्हणून आम्ही पोराला बी साथ दिली, गावकऱ्यांनी बी साथ दिली आणि ह्या कामाला सुरुवात केली. वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो, आता आम्हा विचारू नका काही कारण. आम्ही माणसात नाही, आम्ही माणसात नाही या तुकोबांच्या अभंगातील अवळी सीताराम पाटील यांच्या बाबतीत मात्र तंतोतंत लागू पडतात. त्यामुळे दुष्काळी काळातही आपल्या गावकऱ्यांना पाणी देणारे सीताराम पाटील हे आधुनिक भगीरथच भासतात. आर न्यूज रिपोर्ट, सोलापूर.